नमस्कार, मी रश्मी द वॉइस मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। बातमी पुण्यातून। स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारातर्फे स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रम झाला। विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून भरारी घेणाऱ्या महिलांचे कार्य समाजासमोर यावे या उद्देशाने सुरू केलेल्या स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक नगरसेवक हेमंत रासने, मृणाली रासने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कला, शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला। कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आपले मत व्यक्त केलं आहे, पाहूयात। गेली 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम करत असताना हळदी कुंकू हा एक वेगवेगळे कार्यक्रम घेत असताना स्त्रियांकरता काहीतरी एक स्वतंत्र कार्यक्रम करावे या निमित्ताने हळदी कुंकूचा कार्यक्रम जो आपल्या पारंपरिक उत्सवातला एक आणि स्त्रियांना खूप आवडणार असा हा विषय हळदी कुंकू हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष घेत असतो। तो घेत असताना गेली 5-7-15 वर्षात 5-6 हजार महिला या कार्यक्रमाला येतात आणि त्यातून बाबा ह्या नुसत्या येणारी स्त्री शक्ती विधायक शक्ती आहे, तिला काहीतरी प्रेरणा मिळावी या निमित्ताने स्त्री शक्ती सन्मान हा पुरस्कार देण्याचा कार्यक्रम गेली 2 वर्षापासून आपण चालू केलेला आहे आणि विविध क्षेत्रातील शैक्षणिक असो, वैद्यकीय असो, प्रशासन असो आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी स्वतःचा यश मिळून नाही तर त्याचा ठसा उमटवला आहे अशा स्त्री शक्तींचा आपण सन्मान करतो आणि त्याला प्रचंड प्रतिसाद सर्व स्त्रीवर्गातून मिळतो। त्याबद्दल मी सगळ्या स्त्रीवर्गाला शुभेच्छा देतो आणि एक येणाऱ्या 21व्या शतकात स्त्रियांना जास्तीत जास्त स्त्रिया ह्या सगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहेत, त्यांना अजून चांगली प्रेरणा मिळावी या हेतूने ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। अशाच बातम्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा फक्त द व्हॉइस। बातमी थेट, अचूक आणि बिनधास्त। नमस्कार।